रांगिणीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण आता मॅडमच्या थोडस कौटुंबिक परिस्थितीकडे जाऊया. मॅडम, ह्याच्या ह्याच्यामध्ये संसाराची आपण म्हणतो की दोन चाकं असतात, एक चाक तुमचं भरभक्कम आहे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणता की तुमचं जे स्ट्रेस मॅनेजमेंट आहे ते तुमचा मुलगा आहे छोटा, त्याच्याबरोबर खेळलं की तुमचा सगळा स्ट्रेस कमी होतो. परंतु मुलांना गरज असते की एका क्षणी आईची, त्याला असं वाटतं की शाळेमध्ये पॅरेंट्स मीटिंग असेल की आई यावी, एखादा कार्यक्रम असेल तर आई यावी. यावेळेस तुमचं हे पोलिसांचं कर्तव्य आणि एक आईचं कर्तव्य याच्यामध्ये कधी क्लॅशेस होतात? म्हणजे आतापर्यंत तर असं होतं की त्याच वेळेला कधीतरी मीटिंग लागते काय, पण मी सगळं बरोबर म्हणजे आतापर्यंतच्या माझ्या मुलाच्या शाळेच्या प्रोग्राम्सला किंवा त्याचा इव्हन रिझल्ट असेल काय असेल तर मी प्रत्येकाला हजर राहते. त्याची आई म्हणून ऑफिसर म्हणून कधीही हजर राहत नाही. आणि त्याच्या म्हणजे मी ऑफिसर आहे तर मला कधी कधी असं वाटतं की आपण पोलीस खात्यात निवडले त्यात मुलाचा काही दोष नाहीये, बरोबर आहे. त्याच्यासाठी मी फक्त आई आहे, त्याला काही घेणं देणं नाही, मी कोणत्या पोस्टवर आहे, मला वेळ आहे किंवा नाही. जसं बाकीचे आई वडील वेळ देतात तसं मी पण देणं माझं कर्तव्य समजतं मी. आणि इनव्हेरेबली माझ्या मुलाचा काहीही कार्यक्रम असेल तर मी तो अटेंड करतेच. म्हणजे आतापर्यंत तरी असं कधी झालं नाही की कार्यक्रम आहे आणि मी गेलेली नाही. मी करते सगळं माझं ऑफिसच्या कामाचं मॅनेजमेंट करून हे करून जाणार म्हणजे जाणारच. आणि मग हे दोन दोन वर्षांनी तुमच्या बदल्या होतात, त्यावेळेस कसं होतं मुलं स्थिर होऊ शकत नाहीत आपली, मग त्याचं आतापर्यंत मॅनेजमेंट तुम्ही कसं केलंय की तो अजून लहान त्याच्यामुळे तो आणि त्यामुळे अजून एवढा मला प्रॉब्लेम आलेला नाही सध्या. आणि तो स्वतः सुद्धा आता त्याने स्वतःला याच्याशी कोपअप करून टाकलेला आहे की आपल्या मम्माची बदली होते दोन वर्षानंतर, तो ऍडजस्ट करतो. सुरुवातीला बदली झाल्यावर त्याला वाटतं की माझं फ्रेंड सर्कल आता म्हणजे माझी नाशिक जेव्हा इकडे बदली झाली तेव्हा तो म्हटलं की मम्मा तू आता आपल्याला काही तिकडे जायचं नाही, आपल्याला नाशिकलाच राहायचंय. म्हटलं बाळा असं काही करता येत नाही, आपल्याला जिथे हे मला तिथे जावंच लागेल आणि हजर पण व्हायलाच लागेल. सुरुवातीला त्याला ऍडजस्टमेंट करायला थोडा त्रास झाला, पण आता त्याने ऍडजस्ट केलं. आता तो स्वतःच म्हणतो की मम्मा आता दोन वर्षांनी आपल्याला परत आता दुसऱ्या जिल्ह्यात जायला लागेल ना. म्हटलं येस बाळा आपल्याला दुसऱ्या जिल्ह्यात जायला लागेल बदली झाल्यानंतर. मॅडम, हे एक तुम्ही एकदम डीआयएसपी च्या पदावर निवडून आलात आणि प्रमोशननी तुम्ही आता अप्पर पोलीस अधीक्षक पर्यंत पोहोचला. बऱ्याच वेळेस काय होतं की तुमच्या ज्या तुमच्या क्षेत्रामध्ये स्टेप बाय स्टेप प्रमोशन होत जातात आणि एक महिला अधिकारी एकदमच वरची परीक्षा देऊन आपल्या ह्याच्यावर आलेली आहे, तर यावेळेस कधी अशा ह्याच्यामध्ये तुमच्या क्षेत्रामध्ये थोडस पुरुष आणि महिलांचं जे इगोच हे येतं मध्ये असा कधी अनुभव किंवा असं कधी जाणवतं का? म्हणजे हा म्हणजे असं काही एवढे इझिली काही एका महिला अधिकाऱ्याने एवढ्या मोठ्या पोस्ट वरती काम करणं एवढं काही सोपं नाहीये. म्हणजे जी संपूर्ण समाजाची मानसिकता आहे ती सर्वांचीच आहे ती मानसिकता, त्यामुळे ऍक्सेप्ट करायला म्हणजे त्रास होतो. म्हणजे लोक पण आपल्याला ऍक्सेप्ट करत नाही की एक लेडी ऑफिसर आहे आणि एवढ्या मोठ्या. मी तुम्हाला माझ्या गंगापूरचा असतानाचा प्रसंग सांगितला की लोकांना माहितीच नव्हतं की एक लेडीज पण एवढ्या मोठ्या पोस्टवर असते म्हणून, तर लोक ऍक्सेप्ट करत नाही कारण मेंटॅलिटी जी आहे आपल्या समाजाची ती आपण काही इतकी सहजासहजी बदलू शकणार नाही. पण आपण जर एकदा दाखवलं की आम्ही महिला आहे तरी आम्ही कोणत्याही महिलांचा काही एक्सक्यूज घेतलेला नाही काम करताना, किंवा ऍज अ महिला म्हणून आम्ही कुठंच कमी नाही, तुलनेने आम्ही उलट जास्त काम करू शकतो आणि कोणतीही सिच्युएशन असेल आम्ही चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो. हे जर एकदा लोकांना कळलं ना तर त्यांच्या मनात जरी असलं तरी आमच्यापर्यंत येऊ शकलेलं नाहीये ते. म्हणजे आपण आपल्या कामातूनच दाखवून द्यावं. आणि मी इतर महिलांना पण सांगेल की तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही कमी आहे तर तुम्ही असं अजिबात समजू नका, कारण आपण स्वतःला जसं समजतो तसंच लोक आपल्याला ट्रीट करतात. मी जर समजले की मी कमकुवत तर लोक मला कमकुवत म्हणून ट्रीट करतील. मी भले आतून किती पण कमकुवत असेल किंवा खंबीर नसेल पण तुम्ही लोकांना मात्र असं दाखवा की तुम्ही खंबीर आहात, तर कोणाची विषाद नाही त्यानंतर किंवा कोणाची हिंमत नाही की तुम्हाला कमी लेखायची. आणि जर असं होत असेल तर प्रत्येकाने फाईट केलं पाहिजे, स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांनी फाईट केलं पाहिजे. म्हणजे पोलीस क्षेत्रामध्येही एक स्त्री म्हणून स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी फाईट ही द्यावीच लागते. हो म्हणजे कसं आहे की तुम्हाला एक महिला म्हणून तुम्ही कुठं कमी नाही हे तुम्हाला तर दाखवावंच लागेल ना, किंवा मग महिला आहे म्हणून ह्याचा एक्सक्यूज. आणि मी स्वतः कधीही एक महिला आहे म्हणून कधी तर मला उशीर होतोय किंवा ह्याचा हा तर म्हणजे प्रकारच नाही. मी एक ऑफिसर आहे त्यामुळे टाईमची लिमिट्स आम्ही ठेवू शकत नाही काम करताना, आणि ते ठेवू पण नाही कारण पोलीसचं काम असं साचेबद्ध काम नाहीये की 10 वाजता आलंय आणि काम केलं आणि निघून गेलं असं होऊ शकत नाही. आज कोणतं काम माझ्या पुढे मांडलेलं आहे हे मला सुद्धा माहिती नसतं, अचानक घटना घडते आणि तुम्ही तिथे गेलंच पाहिजे, हे मॅन्डेटरी आहे. आणि आपण जनतेच्या सेवेसाठी आहे
त्यामुळे आता 10 वाजले त्यामुळे मी आता घरी जायला पाहिजे. तर हे जर असं कोणी स्वतःला ह्या घड्याळ्याच्या काट्यांमध्ये जर कोणी बांधून ठेवत असेल तर तो व्यक्ती पोलीस खात्यामध्ये काम करू शकत नाही. आपण बघतो एक ऑफिसर आणि पोलीस ऑफिसर हे किती आव्हानात्मक खरं क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये स्वतःला सिद्ध करणं हे सुद्धा खरं मोठं आव्हान आहे. मला एक असं विचारायचंय की आपण हे सगळं सिद्ध करण्याच्या याच्यामध्ये तुम्हाला अशी कधी गिल्टी फिलिंग झाली आहे का की नाही मी माझ्या मुलाला हे नाही देऊ शकले किंवा इतका वेळ नाही देऊ शकले. आपल्या मनामध्ये एक मुलांच्या बाबतीत कायम गिल्टी फिलिंग असते असं अगदी बरोबर आहे. म्हणजे मला पण एवढं सगळं करताना म्हणजे एका वेळेला दोन भूमिका जेव्हा मी सांभाळते तर त्यावेळेला माझ्या मनात एक असं एक गिल्ट असतो की आज काय तर बाकीच्या महिला बघा पूर्ण वेळ घरी राहून नसतो मुलांना वेळ देऊ शकता पण आपण ते करू शकत नाही असं कधीतरी माझ्या मनात पण गिल्ट येतो. आणि त्यामुळे मी ज्या दिवशी कधी मला वेळ मिळेल आता म्हणजे आमचा असा वेळ काही फिक्स नाही की रविवार असेल तर आपल्याला सुट्टी मिळेल त्याची काही गॅरंटी नसते. आता मुलगा विचारतो मला कधी कधी की आता परवाच त्याने मला प्रश्न विचारला की मम्मा तुला आता या संडेला तरी सुट्टी आहे का. म्हटलं तू असं काही विचारू नको सुट्टी आहे ज्या दिवशी मला सुट्टी असेल त्या दिवशी आपण एन्जॉय करूयात. म्हणजे रविवार ठरवून काही असं एन्जॉय करू शकत नाही पण मी जो काही वेळ मिळतो मला तो मी पूर्ण त्याच्यासाठी देत असते. म्हणजे इथून गेल्यानंतरचा माझा सगळा वेळ माझ्या मुलाचा आहे. म्हणजे मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की मी अजून सुद्धा माझ्या मुलाचा अभ्यास मी स्वतःच घेते आणि तो प्रचंड हुशार आहे. आणि म्हणजे त्याच्या मॅडम सुद्धा नेहमी अप्रिशिएट करतात की माझ्या मुलाचं नाव अखिलेश आहे तर अखिलेशचे मामा एवढं मोठं पोस्ट वर असताना देखील अभ्यासाकडे लक्ष देते की तुलनेने बाकीचे जे पॅरेंट्स आहेत की जे घरी असतात पण ते मुलांकडे लक्ष देत नाही. कदाचित माझ्यामध्ये तो गिल्ट असतो नेहमी की मी वेळ देऊ शकत नाही त्यामुळे मी काय करते इथून मी कितीही वाजता गेली तरी त्याचं जे काही असेल ते सगळं मला माहिती असतं. त्याचा प्रोजेक्ट करायचा आहे नाही करायचं उद्या मीटिंग आहे नाही हा अभ्यास राहिला पण मला त्यामध्ये जो आनंद मिळतो ना म्हणजे तो अवर्णनीय आनंद आहे की मी माझ्या मुलासाठी करते आहे कारण त्याला घडवण्याची जबाबदारी तर माझीच आहे. ती काही मी दुसऱ्या कोणावर देऊ शकणार नाही आणि माझं स्वतःच बीएड झालेलं त्यामध्ये अभ्यास घेणे इतर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा तो पुढे राहील याच्यासाठी मी विशेष प्रयत्न करतो. बीएडमुळे एक जी डिक्टेटरशिप यायला पाहिजे तिचा एक फायदा या पोलीस खात्यात हो. ते बीएड झाल्यामुळे मला भाषण वगैरे करताना कधीच काय समोरच्याला विद्यार्थ्यांसारखं समजून मी भाषण देऊ शकते आणि एकदम कॉन्फिडेंट असते मी. म्हणजे समजा 1000 लोक जरी माझ्या पुढे आले तर ते बीएड झाल्यामुळे माझ्यामध्ये इतकं कॉन्फिडन्स आलेला आहे की मला इंटरव्ह्यूला पण कधी त्रास झाला नाही. म्हणजे इंटरव्ह्यूला असताना सुद्धा मी एकदम एक टीचर असतो ना टीचरला वाटतं की आपल्याला सगळं येतं पुढच्यांना काही येत नाही जी भावना आहे ना ती त्या बाबतीत मी एकदम कॉन्फिडेंट असते कधी पण कोणाशी बोलताना किंवा इव्हन म्हणजे मॉबला जेव्हा मी हँडल करते तेव्हा किंवा कोणाशी बोलताना मी खूप जास्त कॉन्फिडंट असते त्यावेळेला. तर बीएडचा मला असं वाटतं नक्कीच फायदा झाला जरी मी टीचरचे क्षेत्र निवडलेलं नाही तरी ते जे संस्कार झालेले आहेत इतरांना समजून सांगणे किंवा त्यांच्या मनापर्यंत जायचं आणि आपलं काय म्हणणे त्यांना समजून सांगायचं किंवा त्यांचं काय असेल अडचण ते समजून घ्यायचं तर मला असं वाटतं ते बीएडचे झालेलं आणि त्याचा मला नक्कीच फायदा झाला. आपण बघतो की मॅडम मी किती वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे एमपीएससी तर केलं होतं नायब तहसीलदार सारखे डीवायएसपी सारखे बीएड करणे अशा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये मॅडम तुमचं हे झालंय. तुम्हाला आवडतं क्षेत्र म्हणजे कोणतं तुमचं? आता हेच माझं आवडतं क्षेत्र आहे. आणि मला अजून एक विचारायचं की पोलीस ह्याच्यामध्ये फिजिकली फिट खूप राहावं लागतं तर तुम्ही स्वतःसाठी काय करता? म्हणजे आता या सगळ्या ह्याच्यामध्ये एका महिलेला स्वतःसाठी म्हणजे अगदी घरगुती काम करणारी हाऊस वाईफ किंवा आपण तिला होममेकर म्हणू हाऊस वाईफ नको होममेकर स्त्रीलाही स्वतःसाठी वेळ काढणं खूप अवघड जात. मग अशा वेळी तुम्ही स्वतःसाठी कसा वेळ? स्वतःसाठी तर खूप कमीच वेळ मिळतो मला. म्हणजे असं ठरवून काही होऊ शकत नाही आमच्या डिपार्टमेंटमध्ये पण स्वतःच्या मी हेल्थ बद्दल नेहमी खूप जास्त कॉन्शियस असते की म्हणजे फिजिकल फिटनेस खूप चांगला असायला पाहिजे. फिजिकल फिटनेस चांगला असल्याशिवाय आम्ही काम करू शकत नाही हे मला माहिती आहे. त्यामुळे खाणे पिणे ह्या बाबतीत मी खूप स्वतः कॉन्शियस असते. शक्यतो मी कधीही बाहेरचं खात नाही. म्हणजे खूप काही मी स्वतःच्या याच्याकडे प्रकृतीकडे इतर लक्ष देऊ शकले नाही तरी बाहेरचं खाणं मी टाळते. सगळ्यात पहिला जर काही करत असेल तर बाहेरचं खाणं टाळते. चहा मी घेत नाही बाकीचं कोणतंही व्यसन वगैरे तर काही प्रश्नच नाही आहे. एकदम हेल्दी फूड हेल्दी खाणं ह्याच्यावरती मी जास्त भर देते नेहमीच.
बाहेरचं खाणं म्हणजे इनव्हेरिएबली टाळते मी, म्हणजे त्यामुळे पण असं होतं कधी कधी की जास्त वेळ उपाशी राहायला लागतं. मी कॅरी करते माझं जे काही खाण्याचं असेल, फ्रुट्स असेल, हे असेल, हे कॅरी करते. कारण मग बाकी जर वॉकिंग म्हटलं तर ठरवलं तर ते रोज होईलच असं नाहीये, किंवा मेडिटेशन करायचं म्हटलं तर रोज होईलच असं नाहीये. फोन बाजूलाच असतो त्यामुळे मन एकदम विचलित राहतं नेहमी, म्हणजे सतत धाकधूक असते किंवा सतत एक हे असतं की आता काय फोन किंवा आता काय आपल्या समोर नवं आव्हान नाही. आणि ह्याच्यामध्ये मग स्वतःच्या मनाचा किंवा स्वतःच्या शरीराचा विचार करणं थोडस अवघड होतं. अवघड होतं, बरोबर आहे. मला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की या क्षेत्रात ज्या मुली आता नव्याने येऊ पाहत आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्या? मी तर महिलांना असं आवाहन करेल की जास्तीत जास्त महिलांनी खात्यामध्ये यावं, फक्त पोलीसच नाही तर इतर सर्व क्षेत्रामध्ये महिलांनी यावं. कारण महिला जर म्हणजे असा माझा पूर्ण विश्वास आहे की महिला जर सर्व क्षेत्रामध्ये जर गेल्यात, जे इतर जे महिला आहे किंवा ज्या पीडित असतील किंवा ज्यांची हिंमत नाही यायची की पोलीस स्टेशनला असेल किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाऊन दाद मागण्याची ज्यांची हिंमत नसेल, जर जास्तीत जास्त महिला सर्वच क्षेत्रामध्ये आल्यात तर समाजातील जो काही पीडित वर्ग असेल तो त्याचं पण मनोबल वाढेल की आपली कैफियत ऐकायला कोणीतरी महिला आहे तिथं. कारण अशा बऱ्याच घटना असतात की ज्या आपण पुरुषांना सांगू शकत नाही किंवा आपली जे वैयक्तिक अडचणी असतात त्या पुरुषांपर्यंत आपण मांडू शकत नाही, पण एक महिला मात्र दुसऱ्या महिलेला खूप चांगलं समजून घेऊ शकते. एक महिला एका पुरुषाला देखील चांगलं समजून घेऊ शकते. तिच्यामध्ये एक ताकद आहे घडवण्याची, जी घराला घडवते ती समाजाला देखील घडवू शकते असा माझा विश्वास आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी यावं, पण येताना त्यांनी त्यांच्या मनाने एकदम खंबीर असलं पाहिजे. मी महिला आहे, मला काहीतरी सवलत मिळेल, मला काहीतरी याच्यामधून मोकळीक मिळेल, तर असं करू नये. असं केल्यामुळे काय होतं की एक महिला करत असेल त्याच्यामुळे इतर सगळ्या महिलांना पण दूषणा दिल्या जातात की नको बाबा महिला कर्मचारी नको किंवा महिला अधिकारी नको, त्या काहीतरी नेहमी एक्सक्यूज देतात. तर आपला जी काही एक महिला म्हणून किंवा म्हणजे समाजाचे मी समजते की दोनच वर्ग आहे, एक स्त्री आणि पुरुष, तर स्त्रियांचा जर आपल्याला दर्जा उंजवायचा असेल तर सगळ्या स्त्रियांनी यावं आणि स्वतः स्वतःबद्दल कॉन्फिडेंट राहा. मला कोणीतरी तिसरं मदत करेल किंवा तिसरं कोणीतरी नेहमी माझ्या मदतीसाठी उपस्थित राहील किंवा मला काहीतरी नेहमी एक्सक्युजेस घेण्यासाठी कोणीतरी संधी देईल मग ती व्यक्ती चांगली, असं न समजतं अजिबात एक्सक्यूज घेऊ नका. जर तुम्ही इतर क्षेत्रात आहे, आता मी तर आहेच या क्षेत्रामध्ये, पण इतर ज्या आहेत मल्लविद्या असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये सुद्धा आज महिला आहेत असं कोणतंही क्षेत्र नाही. एरोनॉटिकलचं क्षेत्र असेल किंवा आता बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये सुद्धा महिला आहेत, तर अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला आहेत. आपण कोण महिला काम करू शकत नाही तिच्याकडे न बघता ती महिला काम करू शकते ह्याच्याकडे आपण बघावं, म्हणजे आपले प्रेरणास्थान आपणच निवडायला पाहिजे. म्हणजे कमकुवत स्थानांकडे दुर्लक्ष करून आपण प्रेरणा जे लोक प्रेरणादायी आहेत त्यांच्याकडे आपण बघावं. प्रत्येकाने संघर्ष केलेला असतो, सहजासहजी कोणाला काही मिळालेलं नसतं. तुम्हाला जे दिसतं ते वरचं, ते आईसबर्ग सारखं असतं. वरचं जे फक्त जे आपल्याला जे दिसतं ना ते चांगलं चांगलं आपल्याला दिसतं, पण त्याच्या मागे असलेला संघर्ष, त्याच्या मागे असलेला त्याग हा आपण कधीच बघत नाही. कारण जेव्हा आपण एखाद्या समोरच्या व्यक्तीला पहिल्यांदा समोरासमोर तुम्ही बघता तर त्याचा तुम्हाला फक्त चेहरा तुम्ही वाचत असतो, त्याचं अंतर्मन काही तुम्हाला दिसत नसतं तेव्हा, पण त्याच्या अंतर्मनामध्ये किंवा अंतरपटलामध्ये किती मोठे चित्रपट आहेत, काय काय त्यांनी केलेलं आहे त्याच्या लाईफमध्ये, किती संघर्ष, किती त्याग, हे आपल्याला दिसत नसतं. त्यामुळे आपल्याला वाटतं की हा फार लकी व्यक्ती आहे. प्रत्येकाला वाटतं की ही फार लकी आहे, मॅडमला पण पहा मस्त एवढं मोठं पोस्ट मिळालं असं लोकांना वाटत असेल बघून. तर असं सहजासहजी कोणीच कोणाला काही देत नसतं, संघर्ष करावा लागतो. मेहनत केल्याशिवाय कोणालाही काही मिळत नाही. आणि तुम्हाला तुमचं नाव चांगलं करायचं असेल तर समाजाच्या दृष्टीने काहीतरी चांगलं करायला पाहिजे असं मला वाटतं. की समाज आपल्याकडनं, आपण शेवटी कोणासाठी बसलेला आहे, समाजासाठीच बसलेला आहे, तर समाज सॅटिस्फाय झाला पाहिजे. त्यांच्या काय अडचणी त्या जर आपण दूर करू शकलो तर मला असं वाटतं की, आणि जास्तीत जास्त महिलांनी यावं, स्वतः स्ट्रॉंग असावं त्यांनी. आता आमच्याकडे पण आता जस्टच पोलीस भरती झालेली आहे, पण आम्ही जे चित्र बघितलं पोलीस भरतीमध्ये तर मुली अगदी फिजिकली खूप स्ट्रॉंग नसलेल्या किंवा मनाने एकदम कमकुवत असलेल्या हाईट मध्ये जर गेल्या तर लगेच रडायला लागणार. तर रडून काही प्रश्न कोणता आतापर्यंत सुटलेला नाही आहे मला असं वाटतं. रडून प्रश्न सुटत नाही, त्यामुळे तुम्ही मार्ग काढायला शिकलं पाहिजे महिलांनी. रडून काय होणार आहे, तुम्ही प्रत्येक वेळेला कोणाचा तरी खांदा शोधायचा रडायसाठी, तर त्यातून तुम्हाला काय साध्य होत आहे? एकदा तुम्हाला कोणीतरी खांदा देईल रडण्यासाठी, दुसऱ्यांदा देईल, पण प्रत्येक वेळा तसं होणार नाही. त्याच्यानंतर लोक तुमच्यावर अन्याय करायसाठी तयार राहतील की ह्या कमकुवत आहेत मनाने. तर तुम्ही समाजाला दाखवूच नका की आम्ही कमकुवत आहे. समाजाला अशी भीती वाटली पाहिजे, तुमच्या जवळ येताना भीती वाटली पाहिजे की हे बाई एकदम वाईट आहे, एकदम डेंजर आहे, ह्यांच्या नादी लागणं काही शक्य नाही. असं तुम्ही तुमचं स्वतःच एकदम इतकं कॉन्फिडेंट राहा की लोकांना तुमचा अभिमान असला पाहिजे. त्याच्यासाठी मी असं म्हणणार नाही की प्रत्येकाने अधिकारीच असावं,
कारण प्रत्येक जण काय अधिकारीच असावं असं होऊ शकत नाही. तुम्हाला जे जे आवडतं, जे चांगलं वाटतं ते सगळ्या महिलांनी करावं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःला काय वाटतं तसं तुम्ही करावं. याचा अर्थ असा नाहीये की समाजाची जे काही मर्यादा आहेत त्या आपण नेहमी पाळल्या पाहिजे. त्याबद्दल मी नेहमी कॉन्शियस असते स्वतः देखील, आणि माझ्या जे काही नातेवाईक असेल किंवा माझं जे फ्रेंड सर्कल त्यांना सुद्धा मी नेहमी असं सांगते की आपण जरी आज इकडे घर सोडून बाहेर आलेलो आहे तरी आपली एक मर्यादा नेहमी पाळली पाहिजे आपण एक महिला म्हणून. आणि आपल्याला कुणीच म्हणजे ह्या याच्यामध्ये कमी आहेत किंवा एक महिला म्हणून बाहेर आले आणि आज बघा कसं काम करते आहे तर असं करू नये. मी नाशिक ग्रामीणला असताना आमचे माझे जे एसपी होते ते एसपीने मला असं सांगितलं होतं की उज्ज्वला कधी पण काम करताना तू महिला आहे तर महिलांसारखंच काम कर, लोक तुला महिला म्हणूनच एक्सेप्ट करतील. एक महिला जर पुरुष वागायला लागली पण मला असं वाटतं की महिला म्हणून तुम्ही खूप जास्त चांगलं काम करू शकता. म्हणजे महिला पुरुषासारखी वागली म्हणजे काम चांगलं होते असं याच्यावरती माझा विश्वास नाही आहे. तुम्ही जसं आहात तसंच राहा, तसं वागा, लोकांना ते जास्त आवडतं. म्हणजे असा एक रंगरंगोटी केलेला चेहरा लोकांच्या पुढे नेलेला लोकांना आवडत नाही. तुम्ही जशा आहात तसंच वागा, तसंच लोकांपर्यंत जा, प्रेझेंट करा, लोक तुम्हाला लगेच एक्सेप्ट करतात आणि अप्रिशिएट पण करतात असं माझा वैयक्तिक सुद्धा अनुभव आहे. आणि मी स्वतः आता जशी आहे मी तशीच लोकांमध्ये जाऊन पण वागते. असं नाही की आज अधिकारी आहे तर एकदम आपण काय आपण पण खालूनच वर आलेलो आहे त्यामुळे आपण हे समाजाचाच भाग आहे असं समजून मी नेहमी काम करते. मॅडमनी खूप छान सांगितलं की प्रत्येकीनी स्वतः खंबीर झालं पाहिजे आणि या खंबीर भूमिकेतूनच प्रत्येकीचं व्यक्तिमत्व घडत असतं. आपण मॅडमशी इतका वेळ छान गप्पा मारल्या, मॅडम तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खरं तर तुमचे खूप खूप धन्यवाद. आज आपण इथेच थांबूया आणि लवकरच भेटूया पुढचा रणरागिणी कार्यक्रम घेऊन. नमस्कार.